ओके आज कितें आसलें मिटींग आपयली कमिशनर आज इलेक्शन कमिशनान सीईओ गोंयचो बाब कुनाल आनी मिटींग आपयली ऑल पॉलिटिकल पार्टीज इलेक्शनाचो जो प्रोसेस जो आसा म्हणजे इलेक्शनाचो प्री पोल प्रोसेस म्हणटा ताका आमी तो सुरू जाल्लो आसा इलेक्शन केन्ना जातलें तेंच सांगूंक शकतले पूण वीथ रिगार्ड्स टू रोल रिविजन तें म्हणल्यार 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत रोलाचे हे जातले रिविजन त्या नंतर तांच्यांनी एक सुविधा ॲप म्हूण काडला जंय ऑल परमिशन्स फॉर ऑल द पॉलिटिकल पार्टीज वील बी ऑन वन सिंगल प्लॅटफॉर्म एप्लाय करपाक म्हणजे पहिले भशेन आमकां धांवपा पडचें ना सगळे कडेन नेक्स्ट वेरी इम्पॉर्टंट म्हणजे डिसेबिलिटी जे स्पेशल कॅम्प जांचे कडेन सर्टिफिकेट ना कारण एक वेरी इम्पॉर्टंट गजाल म्हणजे 80+ एज जे वोटर आहात हांच्या खातीर घरा कडल्यान वोटींग जातलें म्हणजे पोलिंग एज तांचे जे पोलिंग ऑफिसर्स हे वतले बॅलेट घेवन सो तांच्या खातीर एक म्हणजे डिसेबिलिटी आनी दुसरे 80+ आनी कोवीड पेशंट हांकां चड करून वोटींग जे आसा पोलिंग हे घरा कडल्यान जातले म्हणजे तांचे ईसीआयचे ऑफिशियल्स जे आहा ते वतले सो तांच्या खातीर जांचे कडेन सर्टिफिकेट ना डिसेबिलिटी हांच्या खातीर स्पेशल कॅम्प इलेक्शन कमिशनान दवरला ते म्हणजे टू हेल्प सो दॅट मॅक्झिमम पीपल म्हणजे 40% अबाव जी डिसेबिलिटी आसता तांकां सर्टिफिकेट इशू जातले सो दॅट इट बिकम्स इजी ड्युरींग द पोलिंग टायम आनी वेरी इम्पॉर्टंट म्हणजे कोविडा खातीर दे हॅव डिसायडेड टू एज पर द गायडलायन्स ऑफ इलेक्शन कमिशन दे हॅव डिसायडेड टू कॅप नंबर ऑफ वोटर्स इन पोलिंग स्टेशन्स टू 1,000 सो विच मिन्स न्यू पार्ट्स विल बी न्यू मोर एडिशनल पोलिंग स्टेशन विल बी क्रिएटेड पार्ट्स विल बी क्रिएटेड जे मतदारसंघांनी करूया 30, 40, 41 बी अशे आसा थंय दोन पार्ट पाडटले बिकॉज दे वॉन्ट टू कॅप द नंबर ऑफ वोटर्स सो दॅट गर्दी जावंक जायना म्हणून एका पोलिंग स्टेशनार टू अरावंड 1,000 सो दीस आर द मेजर थिंग्स वीच ना एक्स्ट्रा न्ही रे 1,000 पर पोलिंग बूथ इतलेच ते दे वॉन्ट टू कॅप बिकॉज ऑफ द पॅन्डेमीक थर्ड वेव म्हाजे मोगो पक्ष बीजेपी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड चारूय पॉलिटिकल पार्टी रिप्रेझेंट केला अँड वी हॅव कम्युनिकेटेड टू देम आवर सजेशन्स ऑल्सो इन अदर मॅटर्स बट नाव फ्रिक्वेंटली एव्हरी मंथ वी आर गोइंग टू स्टार्ट मिटींग आणि सांगला की एव्हरी मंथ वील हॅव मिटींग सो दॅट जे आमचे आयडियाज असतल्यो जे आमकां जे प्रॉब्लम फेस करता पॉलिटिकल पार्टी म्हणून तर वी कॅन ब्रिंग इट टू द नोटीस अँड इवन वेल बिफोर इलेक्शन्स वी आर प्रिपेर्ड प्रॉब्लम म्हणजे बेसिकली वीथ परमिशन सगळ्यात खूप जणांनी नोट हे केला परमिशन म्हणजे वन स्टॉप आता परमिशन अप्लाय करता फॉर एक्झाम्पल हांच्यांनी सांगले की कॉर्पोरेशनाचे आमकां 3-3 दीस बी लागता परमिशन मेळपाक सो मिटींग जर घेतले कॉर्नर मिटींग सो एव्हरीथींग शूड बी एट वन स्टॉप सो वीच दे हॅव कम आउट विथ द सुविधा ॲप वीच इज गूड एप्रिशिएट कुणाल्स वर्क अँड कम आउट विथ द ॲप की ॲप नाजाल्यार ऑनलाईन परमिशन बेसिकली थ्रू सुविधा म्हणून सगळे ते डिपार्टमेंट पुलीस लोकल बॉडीज ऑल डिपार्टमेंट इंटेग्रेटेड फॉर टायम बाउंड परमिशन इट इज अ गूड थिंग फॉर देम ऑल्सो फॉर अज ऑल्सो टू सेव टायम ड्युरींग द पोलिंग ना ताणें आमकां सांगलां की पॉलिटिकल पार्टींनी बी एल एज अपॉयंट करचे वीच वी आर गोईंग टू सेंड आवर बी एल एज बी एल ओज खंय तांचे आसता सो वी हॅव टू सबमीट आवर बी एल एज पार्ट वायज वीच आय थिंक ऑल वील सबमीट इन ड्यू कोर्स ऑफ टायम टू देम ओके तुम्ही म्हटले की जसे रिगार्डिंग नाव माय कलीग हॅज ऑलरेडी सांगेल अँड वी हॅव ऑल्सो आस्क इलेक्शन कमिशन आफ्टर द मिटींग एव्हरी टाईम दॅट शूड हॅव अ प्रेस ब्रिफिंग ऑफिशियल सो दॅट वॉट एव्हर न्यू थिंग्स दे कम अप शूड बी टोल्ड टू अदर अँड एव्हरी पीपल ऑफ गोवा शूड नो बट रिगार्डिंग बी एल ओ आणि बी एल ए हे दोन्हीचे इश्यू आजी भरपूर चर्चा झाली आम्ही तेजेर आमचा एक पोने इश्यू आसलो मारमांगवा तितूंत मारमांगवा कॉन्स्टिट्युएन्सीक थिंगा आवट ऑफ 29 देर आर 16 फ्रॉम वन डिपार्टमेंट अँड दीस इज बीन गोईंग ऑन फॉर क्वाईट लाँग टाईम सो लास्ट टायम वी हॅव आस्क देम बाबा सी दॅट यू चेंज बिकॉज दे आर फ्रॉम द वन पार्टी वन डिपार्टमेंट फ्रॉम द पॉवर डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अँड देर आर एलिगेशन दॅट दे आर नॉट डुईंग अ प्रॉपर जॉब समथिंग आउट लोकल पीपल फ्रॉम द कॉन्स्टिट्युएन्सी हॅव टोल्ड अस टू रेज वी हॅव रेज दे हॅव टोल्ड द कन्सर्न आर ओ टू चेंज गेट इट वॉज डन बट टील टुडे इट वॉज नॉट रेज वॉज प्रॉब्लम वॉज नॉट सॉल्व सो आज आमी हांको काडला आनी म्हाका आमच्या सीईओन एक एश्युरंस दिला आय वील सी दॅट इट चेंज वील बी डन सो दॅट्स अ व्हेरी गूड थिंग बिकॉज वी वॉन्ट अ कॉमन हे सारे लेवल प्लेईंग ग्राउंड ऑल पार्टी शूड हॅव अ फ्री अँड फेअर कॅम्प
रिलेटेशन इलीगल हे पण कोणाचे नाव इलीगल आहे हॅज टू बी रिमूव्ह देर इज नो चॉईस बट विदाउट हियरिंग देम और विदाउट गिविंग अ चान्स टू हेम और नोटीस शुड नॉट विच एवर तो आमचे केलं आणि आय एम व्हेरी थँकफुल टू हिम दॅट ही हॅज गिव्हन मॅन एश्युरन्स फॉर दॅट मॅटर अँड अदर थिंग्स एज माय फ्रेंड हॅज दुर्गादास हॅज सेड सो व्हेरी गुड थिंग दे हॅव कम स्पेशली रिगार्डिंग द मिटींग आम्ही किती जर जायतपट पॉलिटिकल पार्टी परमिशन एप्लाय केले तो आरो म्हणटालो तुम्ही वसून सी हाडे पुलिसे आम्ही धांवपाक जाय त्या वेळार थिंग पुलीस आसना कारण तांकांय काम आसता नॉट डेट आय हॅव एनी इलिगेशन ते आनी खूंय आहे हेजेर ना ऑप्शन ना जाल्यार आमकां रावं पडटालें आनी मागीर टायमार थिंग ती सही घेवन वचपाक जायनासलें ते सगळे लफडे आसले पूण आतां तेजे ते न्यू स्किमीचे ते आनी कांय ना वी ओन्ली हॅव टू एप्लाय टू आर रिटर्नींग ऑफिसर वीथ ऑल प्रॉपर्टी ऑफ दॅट एन्ड सी दॅट दे वील गीव इट दॅट इज द टाउन बाउंडर ओके टार्गेट आसतले सगळे बाबा पुलिसान धाडले पुलिसान बाबा एक दिसा भितर धाडपाक जाय अशें सगळे सो एवरीथींग इज गोईंग व्हेरी वेल एन्ड एटलीस्ट पर्सनली आय फील दॅट गोवा चीफ इलेक्टर ऑफिसर एन्ड हीज टीम इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब तसे तुम्ही म्हटले की एनी सजेशन इट इज बेसिकली फॉर लास्ट 6 to 8 months ऑफ द इलेक्शन पिरियड दीस प्रोसेस स्टार्ट फाटल्या जर इलेक्शनांक पळय दीस इज नथींग न्यू टू इट इलेक्शन्स इन गोवा असेंब्ली एंड्स ऑन 15th of March सो दे हॅव स्टार्टेड दॅट प्रोसिजर लास्ट इलेक्शनाक आमकां सगळ्यांक डिफिकल्टी जाताली की परमिशन म्हणजे आम्ही पुलिशी कडल्यान किंवा लोकल यांच्या कडल्यान सो दे हॅव कम विथ अ एप वेर दे वील वी हॅव टू सबमीट ओनली एप्लिकेशन तांकां दिवंक जाय दे वील गेट इट डन दॅट्स ऑल दुसरे इट इज प्रोबेबली फॉर यू टू गीव अ ड्यू पब्लिसिटी अबाउट एडिशन्स ऑफ वोट अयशा वर्सा कोणी समज वॉटर जर चड आसा किंवा कोणाक 40% डिजेबिलिटी आसा जाल्यार टू गेट देम रजिस्टर एज दॅट विथ डिजेबिलिटी बीएलओ कडेन सो दॅट ही कॅन गेट दॅट बाकीची इट्स अ रुटीन एवरी मंथ देर वील बी मिटींग इट्स प्रोबेबली इलेक्शन कमिशनर गोवा इज हियरिंग फॉर द इलेक्शन एज एन वन मिटींग मोस्ट ऑफ द थिंग्स वील बी डिसायडेड बाय द आर ओ रिस्पेक्टीव कॉन्स्टिट्युएंसीचो आर ओ देवे गोयन आयज 1663 पोलींग बूथ आसा 1663 कडेन वोटींग जाता प्रोबेबली बिकॉज ऑफ कोवीड आनी हाजेर ते आनी इनक्रीज करूंक सोदता ज्या जाग्यार चड मतदार आसा किंवां पयस मतदार आसा त्या खातीर तांचे चड बूथ प्रोबेबली ह्या गोश्टीक 1-2-3 months वतले आनी तेज्या नंतर ते आवट करतले इट इज फ्रॉम बीएलओ इट्स फ्रॉम दॅट सायड ह्यो गोश्टी ब्रीफ करपाक म्हणून तेमी आमकां आपयले स्पेशल सामान्य रिव्हिजन प्रोग्राम धाडटेचेर एकूच दिसता की दॅट गोवा असेंब्ली इलेक्शन वील बी शुअरली वील बी इन जानेवारी ऑर फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी बिकॉज लोकांचे किती उमर आसलो प्रिपोन जातले पोस्टपोन जातले किती पण एज पर दीस इट इज अंडर वी आर थँक्यू बाबा थँक्यू व्हेरी मच.